बघा मित्रांनो जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीसच्या परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांच्या मनामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर गोंधळ आहे की कोणकोणत्या पदांच्या परीक्षा ह्या झालेल्या आहेत आणि कोणकोणत्या पदाच्या परीक्षा ह्या पुढे गेलेल्या आहेत भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट्स आलेले आहेत की माझी परीक्षा होऊन गेली परंतु मला माहिती झाली नाही किंवा मी या पदा कि या पदासाठी अर्ज केलेला आहे परंतु माझे हॉल तिकीट अजूनपर्यंत आलेले नाही किंवा त्याचे वेळापत्रक अजूनपर्यंत आलेले नाही तर त्याचे वेळापत्रक मग कधीपर्यंत येईल तर मित्रांनो याविषयी सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा मित्रांनो या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की तीन पदांची परीक्षा ही पुढे गेलेली आहे जी की अठरा एकवीस बावीस आणि तेवीस या तारखांना घेण्यात येणार होती तर याशिवाय आणखी कोणकोणती पदे आहेत की ज्यांची वेळापत्रक यायची अजून बाकी आहे ज्यांची परीक्षा व्हायची अजून बाकी आहे तर याविषयी सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही चॅनलवर जर का पहिल्यांदाच आलेली असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्यापुढील बेलायकोन देखील प्रेस करा अशाच प्रकारची स्पर्धा परीक्षेविषयीची नवनवीन माहिती तसेच लेटेस्ट अपडेट्स आपण आपल्या या युट्यूब चॅनलवर शेअर करत असतो ओके चला तर मग आता आपण आपल्या महत्वाच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात आधी आपण रत्नागिरी जिल्हा परिषदेने हॉल तिकीट संदर्भात एक महत्वाची अपडेट प्रसिद्ध केलेली आहे ती पाहणार आहोत बघा मित्रांनो या ठिकाणी काय म्हटलंय की सदर संवर्गाच्या ऑनलाईन परीक्षांचे वेळापत्रक जसे जसे जाहीर होईल त्यानुसार जाहिरातीत नमूद केल्यानुसार परीक्षेच्या सात दिवस अगोदर ऑनलाईन प्रवेशपत्र जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावरील लिंकवर उपलब्ध होईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी तर बघा मित्रांनो या ठिकाणी त्यांनी वेळापत्रक जसे जसे येईल असे म्हटले आहे म्हणजे याचा अर्थ असा की तुमचे जे राहिलेले पदे आहेत ज्यांचे एक्झाम व्हायचं बाकी आहेत तर त्यांचे जे वेळापत्रक आहे ते टप्प्याटप्प्याने येणार आहे आणि वेळापत्रक आल्यानंतर तुमची ज्या कोणत्या पदाची परीक्षा असेल तर त्या परीक्षेच्या सात दिवस अगोदर त्या परीक्षेच्या सात दिवस अगोदर तुमचे हॉलटिकीट हे तुम्ही ज्या जिल्हा परिषदेकरता अर्ज केला आहे त्या जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे किती सात दिवस अगोदर म्हणजे बघा मित्रांनो तीन नोव्हेंबरपर्यंत तुमच्या नगर परिषदेचे एक्झाम चालणार आहेत त्याच्यानंतर चार व पाच नोव्हेंबरला महाराष्ट्र राज्य वक्फ विभागाची परीक्षा आहे त्यामुळे आपण असं गृहित धरून चालू की समजा तुमची परीक्षा ही सहा नोव्हेंबरला असेल तुमची परीक्षा ही सहा नोव्हेंबरला असेल तर त्याच्या सात दिवस अगोदर म्हणजे एकोणतीस किंवा तीस ऑक्टोंबरपर्यंत तुमचे हॉल हॉलटिकीट हे त्या जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येतील तिथून तुम्हाला तुमचे हॉल हॉलटिकीट डाउनलोड करता येणार आहे ठीक आहे पुढे त्यांनी काय म्हटलं आहे बघा ऑनलाईन प्रवेशपत्र सुरू झाल्यानंतर उमेदवारांनी अर्जामध्ये नमूद केलेल्या त्याच्या भ्रमणध्वनीवर आय बी पी एस कंपनीकडून संदेश पाठवण्यात येत आहे याची देखील नोंद घ्यावी म्हणजे बघा जसे तुमचे हॉल तिकीट उपलब्ध होतील त्याचवेळी तुमच्या मोबाईलवर हॉल तिकीट संदर्भात एक एस एम एस देखील येईल आणि हा एस एम एस तुम्ही अर्ज करताना जो मोबाईल नंबर दिला होता ज्या मोबाईल नंबरने तुम्ही तुमचे रजिस्ट्रेशन केले होते तर त्यावर हा एस एम एस पाठवण्यात येणार आहे असे त्यांनी या परिपत्रकामध्ये म्हटले आहे त्यामुळे हॉल तिकीटबद्दल तुम्हाला काळजी करायची काही गरज नाही जस जसे वेळापत्रक येतील तिकीट येतील तसे तुम्हाला एस एम एसद्वारे कळवले जाईल आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मित्रांनो कोणकोणत्या पदाच्या परीक्षा ह्या अजूनपर्यंत झालेल्या नाहीत याविषयी विद्यार्थ्यांमध्ये भरपूर गोंधळ आहे तर बघा मित्रांनो नंबर एक कंत्राटी ग्रामसेवकची परीक्षा झालेली नाही त्यानंतर नंबर दोन आरोग्य परिचारिकाची परीक्षा झालेली नाही त्यानंतर नंबर तीन आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के आणि नंबर चार आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के तर या दोघांची पण परीक्षा अजूनपर्यंत झालेली नाही मी आधीच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की आरोग्यसेवक पुरुष या पदाकरता भरपूर विद्यार्थ्यांनी अर्ज केलेला आहे त्यामुळे या पदाची परीक्षा ही नोव्हेंबरमध्ये होण्याची दाट शक्यता आहे कारण पंचवीस ऑक्टोंबरपासून ते तीन नोव्हेंबरपर्यंत तुमच्या नगर परिषदेच्या परीक्षा असणार आहेत जे की टी सी एस कंपनीमार्फत घेतल्या जाणार आहेत आणि टी सी एस व आयबीपीएसचे सेंटर जवळपास सारखेच असतात त्यामुळे या तारखांना आपल्या जिल्हा परिषदेच्या परीक्षा होणे शक्य नाही हे देखील मी तुम्हाला या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे त्याच्यानंतर बघा औषध निर्माण अधिकारी परीक्षा झालेली नाही वरिष्ठ सहाय्यक लिपिक तसेच कनिष्ठ सहाय्यक लिपिक या दोन्ही पदाची परीक्षा झालेली नाही फक्त कनिष्ठ सहाय्यक लेखाची परीक्षा झालेली आहे भरपूर विद्यार्थ्यांना यामध्ये कन्फ्युजन आहे तर हे या ठिकाणी लक्षात घ्या वरिष्ठ सहाय्यक लिपिक आणि कनिष्ठ सहाय्यक लिपिक या दोन्ही पदाच्या परीक्षा व्हायच्या बाकी आहेत त्यानंतर कनिष्ठ आरेखाची परीक्षा व्हायची बाकी आहे पर्यवेक्षिका परीक्षा व्हायची बाकी आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य बांधकाम ग्रामीण पाणी पुरवठा परीक्षा झालेली नाही स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक परीक्षा झालेली नाही तर अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी अकरा संवर्गाची परीक्षा ही अजूनपर्यंत झालेली नाही याशिवाय आणखी दोन संवर्ग आहेत ज्यांच्या परीक्षा अजून व्हायच्या बाकी आहेत एक म्हणजे पंचायत विस्तार अधिकारी आणि दुसरं म्हणजे शिक्षण विस्तार अधिकारी तर अशा प्रकारे मित्रांनो तेरा संवर्गाच्या परीक्षा ह्या अजून व्हायच्या बाकी आहेत आणि त्यांनी दिलेल्या माहितीनुसार या पदांचे वेळापत्रक हे टप्प्याटप्प्याने प्रसिद्ध करण्यात येणार आहे आणि हॉल तिकीट जनरेट झाली की तसं तुम्हाला सात दिवस अगोदर एस एम एसद्वारे द्वारे कळवण्यात येणार आहे ठीक आहे आता या राहिलेल्या पदांच्या परीक्षा कधी होऊ शकतात तर बघा मित्रांनो सतरा तारखेपर्यंत आपल्या जिल्हा परिषदेच्या काही पदांच्या परीक्षा झाल्या त्यानंतर अठरा एकवीस बावीस आणि तेवीस तारखेला ज्या परीक्षा होणार होत्या तर त्या आता पुढे ढकलण्यात आलेल्या त्यामुळे या तारखांना तर आपल्या जिल्हा परिषदेच्या परीक्षा होणार नाहीत त्यानंतर चोवीस तारखेला दसरा आहे आणि पंचवीस तारखेपासून आपल्या नगर परिषदेच्या परीक्षा सुरू होणार आहेत पंचवीस ऑक्टोंबरपासून पासून तीन नोव्हेंबर पर्यंत आता यामध्ये तीस एकतीस ऑक्टोंबर आणि एक नोव्हेंबरला या तारखांना नगर परिषदेचे पेपर नाही त्यामुळे जिल्हा परिषदेच्या राहिलेल्या तेरा संवर्गाच्या परीक्षांपैकी काही पदाच्या परीक्षा या तारखांना होऊ शकतात या ठिकाणी लक्षात घ्या तर तीन नोव्हेंबर पर्यंत तुमच्या नगर परिषदेच्या परीक्षा चालणार आहेत त्याच्यानंतर चार व पाच नोव्हेंबरला आपल्या महाराष्ट्र राज्य वक्फ विभागाच्या परीक्षा आहेत त्यामुळे ह्या राहिलेल्या पदांच्या ज्या परीक्षा आहेत तर तस त्या नोव्हेंबरमध्ये होण्याची दाट शक्यता आहे पाच नोव्हेंबरनंतर तर जसे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात येईल मित्रांनो तस तशी माहिती तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्यापुढील बेलायकन देखील प्रेस करून ठेवा म्हणजेच त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळून जाईल ठीक आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद